గుడ్ మార్నింగ్ విద్యార్థులు, మచ్చక సలపాటు ఇంటర్నెట్ వచ్చే ప్రకారం तर त्या प्रकाराबद्दल माहिती आपण पाहिली. त्याच्यामध्ये सोलिड पोल टाइप रोटर, स्मूथ सिलिंड्रिकल टाइप रोटर, शिवाय फील्ड फिरणारा अल्टरनेटर, आर्मेचर फिरणारा अल्टरनेटर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिली. तर अल्टरनेटरचे जे मेन पार्ट असतात त्याच्यामध्ये स्टेटर, रोटर आणि एक्सायटर हे तीन मेन पार्ट असतात. यामध्ये स्टेटर हा सगळे अल्टरनेटर कॉमन असतो. त्या स्टेटरवर एक तर फील्ड वाइंडिंग असते छोट्या जनरेटरमध्ये आणि मोठ्या जनरेटरमध्ये आर्मेचर वाइंडिंग केली असते. आर्मेचर वाइंडिंग म्हणजे थ्री फेज वाइंडिंग. एक्सायटर, तर या ठिकाणी एक्सायटर हा एक महत्वाचा घटक आहे हे मागच्या तासाला सांगितलेलं आहे. तरी ओव्हरऑल सांगतो की या ठिकाणी बघा, ही एक आकृती दाखवलेली आहे की या आकृतीमध्ये बघा दाखवलेलं आहे की या ठिकाणी ही फील्ड वाइंडिंग आहे, याचे हे दोन स्लिपरिंग आहेत, ब्रश आहेत आणि हा एक छोटा जनरेटर आहे दाखवलेला. बघा कालच्या तासामध्ये तुम्हाला दाखवलं होतंच की ह्या ठिकाणी ह्या रेग्युलेटर जोडला आहे की व्होल्टेज कमी जास्त करण्यासाठी आणि याच्या मार्फत जो सप्लाय तयार होईल म्हणजे या भागात जो सप्लाय तयार होईल या फील्ड वाइंडिंगला मिळेल. म्हणजेच काय की तुम्ही डीसी जनरेटर मध्ये शिकलात की फील्ड वाइंडिंगला डीसी सप्लाय दिल्यानंतर ती उत्तेजित होईल म्हणजे चुंबकीय रेषा तयार करेल आणि त्यावेळेस ज्यावेळी चुंबकीय रेषा क्षेत्रात कंडक्टर फिरवाल त्यावेळी त्याच्यामध्ये विजेचा दाब तयार होतो. हे फॅरेडेच्या तत्वानुसार होतो. तीच क्रिया अल्टरनेटर मध्ये होत असते. फक्त तो जनरेटर डीसी सप्लाय करतो आणि अल्टरनेटर हा एसी सप्लाय तयार करतो. हे आपण मागच्या तासाला पाहिलं आहे. आता बघा आजच्या तासाला आपण बघणार आहोत की अल्टरनेटरची जी फ्रिक्वेन्सी आहे आणि जी स्पीड आहे याचं हे सूत्र आहे. बघा एन बरोबर 120 × f/p. बघा एन म्हणजे आरपीएम, म्हणजे एन म्हणजे स्पीड. 120 ही इलेक्ट्रिक डिग्री झाली. म्हणजे 120 × 360 म्हणजे तीन वाइंडिंग असतात, एक आर पेज ची असते, एक वाय पेज ची आणि एक पी पेज ची. त्याच्यामधील कोण जो आहे हा 120 चा असतो. या म्हणजे फ्रिक्वेन्सी 50 सायकल आणि भागिले पी म्हणजे पोलची संख्या. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला स्पीड काढता येईल. आणि दुसरं एक फ्रिक्वेन्सीचं सूत्र आहे, त्या सूत्राचं कन्वर्शन केलं आहे. एम बरोबर आहे np/120 याच्या साहाय्याने तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढता येईल. सगळ्यात महत्वाचं अल्टरनेटर मध्ये बघा की अल्टरनेटर मध्ये जी आरपीएम आहेत हे कसे तयार होतात दाखवले. बघा 2 पोलला 3000 rpm म्हणजे या सूत्राने तयार होतं. बघा एन बरोबर 120 × f/p म्हणजे 2 पोलला 3000, 4 पोलला 1500 rpm, 6 पोलला 1000 rpm, 8 पोलला 750 rpm, 10 पोलला 600 rpm, 12 पोलला 500 rpm, 20 पोलला 300 rpm, 40 पोलला 150 rpm असे rpm तयार होतात. आणि या सूत्राच्या साहाय्याने ते निघतात. बघा या टाकले की सगळे rpm असेच येणार आणि हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की किती पोलला किती rpm लक्षात. आता या ठिकाणी हे झाले आरपीएम. आता जे पुढचं जे आहे की आता या ठिकाणी अल्टरनेटरचं पॅरल ऑपरेशन हा एक महत्वाचा घटक असतो याच्यामध्ये. की या ठिकाणी बघा पॅरल ऑपरेशन म्हणजे काय की दोन अल्टरनेटर समांतर जोडणं म्हणजे त्याला म्हणतात पॅरल ऑपरेशन. आता एक साधं उदाहरण आहे की एखादं 100 किलोचं ओझं आहे. तुम्हाला माहिती आहे की एक व्यक्ती उचलू शकत नाही, म्हणजे पूर्वीचे उचलायचे, आताचे बोलं उचलू शकत नाही. त्यावेळी दोन बोलाची किंवा दोन व्यक्तीची आवश्यकता असते. आजच्या काळात एक व्यक्ती उचलू शकतो, पण जर एक व्यक्तीच्या ऐवजी दोघांनी जर उचललं तर ते जरा बरं पडतं, म्हणजे दोन्ही सारखंच लावलं आहात. आता बघा हे अल्टरनेटरचं पॅरल ऑपरेशन त्याच पद्धतीत आहे. समजा एखादं हॉस्पिटल आहे आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये 20 kVA लोड आहे. म्हणजे एक हॉस्पिटल आहे त्याला 20 kVA लोड द्यायचा आहे. आता तुम्हाला मी सांगितलं आहेच की ट्रान्सफॉर्मरचं नेहमी रेटिंग किलो व्होल्ट एम्पियर मध्ये केव्हीए मध्ये असतं, कारण पॉवर फॅक्टर विचारात घेतल्याशिवाय किलो वॅट मध्ये रूपांतर येणार नाही. आणि जोपर्यंत किलो वॅट मध्ये करताय तोपर्यंत तुम्हाला करंट काढता येणार नाही. म्हणजे केव्हीए गुणिले पॉवर फॅक्टर कॉस पाय म्हणजे तुम्हाला किलो वॅट मध्ये रूपांतर होईल. आता 20 kVA अल्टरनेटर आहे अशा वेळी काय करतात की त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलला किंवा कारखान्यामध्ये कुठे, आता आपण हॉस्पिटलचं उदाहरण का घेतलं की इमर्जन्सी ठिकाण आहे म्हणून. आता बघा त्या ठिकाणी
तुम्ही एक जनरेटर वापरू शकतात 20 KVA चा किंवा दो 10-10 KVA चे दो जनरेटर वापरू शकतात. आता त्याच्यामध्ये काय होईल विद्यार्थी मित्र हो, कि जर समजा तुम्ही 20 KVA चा एकच अल्टरनेटर वापरला तुम्ही सगळ्या हॉस्पिटलला लोड देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण जर समजा तो जनरेटर काही कालावधीनंतर बंद पडला, कारण वस्तू ही मशीन आहे कधी बंद पडू शकते, तर ती बंद पडल्यानंतर तिची देखभाल आणि दुरुस्ती करायला तुम्हाला कालावधी जाऊ शकतो आणि तुम्हाला पूर्ण हॉस्पिटलची लाईट बंद करावी लागेल. अशा वेळी हॉस्पिटलची लाईट बंद होईल, इमर्जन्सी पेशंट असेल त्यांचा प्रॉब्लेम होईल, एखादा इमर्जन्सी पेशंट दगावू शकतो, कारण ऑपरेशन थिएटर बंद झालं तर पेशंट दगावू शकतो. अशा वेळी एक जनरेटर न वापरता जर दोन जनरेटर वापरले तर त्याचे फायदे भरपूर आहेत. आता तुम्हाला काय करायला लागेल की 20 KVA चा जो अल्टरनेटर आहे, 20 KVA चा जो हॉस्पिटलचा लोड आहे, त्या ठिकाणी 10-10 KVA चे दोन जनरेटर बसवावे लागतील. ज्यावेळी 20 KVA चा लोड तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे पूर्ण लोड सगळं चालू करायचे की हॉस्पिटलमध्ये सगळ्या लाईटिंग सगळं ऑपरेशन थिएटर सगळं चालू करायचं असेल, अशा वेळी दोन जनरेटर एकमेकाशी पॅरल मध्ये जोडून तो 20 KVA चा लोड दोन जनरेटरवर विभागला जातो. म्हणजे एक जनरेटरवर 10 KVA चा, दुसऱ्या जनरेटरवर 10 KVA चा. उदाहरणार्थ 100 KVA जर पोहोचे असेल तर दोन विद्यार्थ्यांनी जर उचललं सारखंच तर काय होईल की दोघांवर 50-50 KVA चा लोड येऊन तुम्ही सहज उचलू शकता त्या पद्धतीत. आणि अशा वेळी बघा की त्या ठिकाणी वर्किंग चालू आहे आणि जर समजा अचानक एखादा जनरेटर बंद पडला काही कालावधीनंतर ना दुरुस्त झाला, तर अशा वेळी काय होईल की तुम्हाला पूर्ण हॉस्पिटलची लाईट बंद करण्याची आवश्यकता नाही. आता तुम्हाला माहिती आहे की एक जनरेटर बंद आहे, हॉस्पिटलचा लोड 20 KVA चा आहे, मग आपण काय करणार की 10 KVA चा लोड बंद करणार, जे इमर्जन्सी आहे तो बंद करायचा, आणि जो 10 KVA चा लोड आहे म्हणजे ऑपरेशन थिएटर किंवा अजून काही ठिकाणी महत्वाचे ठिकाण, हा एका जनरेटरवर लोड देऊन तुम्हाला चालू करता येईल आणि इमर्जन्सी पेशंट वाचवता येतील आणि तेवढा वेळ तुम्हाला भेटेल दुसरा जनरेटर दुरुस्त करायला. शिवाय दुसरा फायदा आहे की बऱ्याच वेळ सारखा लोड नसतो, कधी सगळ्या लाईटी चालू करायची आवश्यकता असते, अशा वेळी काय करू शकतात की एक जनरेटर बंद करून 10 KVA चा लोड देऊन एका जनरेटर चालू कार्य होऊ शकतं. याच्यामुळे काय होईल, इंधनाची बचत होईल. आणि तुम्हाला इंधनाची बचत कशी होईल सर, इंधनाची बचत असं होईल की 20 KVA चा जर तुम्ही एकच जनरेटर वापरला तर त्याचा जो प्राइमर आहे डिझेल इंजिन ते सुद्धा मोठं असणार, त्याला इंधन जास्त लागणार. आणि ते जर 10 KVA चा जनरेटर असेल तर त्याचं इंजिन छोटं असणार, त्यामुळे इंधनही कमी लागणार, म्हणजे दोन्ही साईडनी बचत होते. तर असे या ठिकाणी पॅरल मध्ये जोडणं गरजेचं आहे. आता ही जी पॅरल मध्ये जोडण्याची पद्धत आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट उचलायला लागलं की पॅरल मध्ये जोडू शकत नाही, की ते पॅरल जोडण्यासाठी काही अटी असणं आवश्यक आहे. जसं तुम्ही बघा, उदाहरणार्थ तुम्हाला देतो की एक समजा 100 KVA चं गव्हाचं पोतं आहे आणि तुम्ही दोन मुलं निवडले तर दोन्ही मुलं तुम्हाला सारखेच निवडावे लागतील. एक मुलगा खूप ताकदवर स्टॉक घेतला आणि एकदम बारीक घेतला की त्यात काहीच ताकद नाहीये, असे जर मुलं घेतले तर तुम्ही मोठा जो ताकदवाल मुलगा आहे तो जोराने पोतं होते आणि ते 100 KVA चं होतं सगळं त्या कमजोर मुलावर टाकून देईल आणि ते तुम्हाला लक्षात येईल की तो ते पोत जर त्या मुलावर पडलं तर त्याची काय परिस्थिती होऊ शकते. तशीच जनरेटरची परिस्थिती होऊ शकते. त्यामुळं तो जनरेटर पॅनल मध्ये जोडण्यासाठी काही अटी शर्ती बघणं गरजेचं आहे, त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे. आता अटी शर्ती म्हणजे काय, की त्या ठिकाणी जे दोन जनरेटर आहेत की या दोन्ही जनरेटरचे रेटिंग सारखं असलं पाहिजे. रेटिंग म्हणजे काय, की त्या दोन्ही जनरेटरची क्षमता, म्हणजे एक जनरेटर 10 KVA चा असेल तर दुसरा जनरेटर 10 KVA चा पाहिजे. एक जनरेटरचं व्होल्टेज 440 V आहे, दुसऱ्या जनरेटरचं व्होल्टेज 440 V पाहिजे. एखादा जनरेटरचा 20 A करंट आहे तर दुसऱ्या जनरेटरचा 20 A करंट आहे. म्हणजे हे सगळे सारखे असणं गरजेचं आहे, वेगवेगळं चालणार नाही. म्हणजे एक जनरेटर 10 KVA चा आहे आणि दुसरा 5 KVA चा आहे, किंवा एक जनरेटर 10 KVA चा आहे आणि दुसरा जनरेटर 20 KVA चा, असं चालत नाही. तर ह्या सगळ्या अटी शर्ती बघून त्या ठिकाणी पॅरल मध्ये जोडायचं असतं, म्हणजे सगळं सारखं येणं गरजेचं आहे. आणि पॅरल मध्ये जोडण्याचे सुद्धा दोन पद्धती आहेत, याच्यामध्ये एक लॅम्प पद्धत आहे आणि दुसरी सिंक्रोस्कोप पद्धत आहे. आता बघा या ठिकाणी ही एक लॅम्प पद्धत दाखवलेली, की लॅम्प पद्धतीने अल्टरनेटर सिंक्रोनायझिंग करणं म्हणजेच पॅरल मध्ये जोडणं. सिंक्रोनायझिंग हा शब्द जो आहे म्हणजेच पॅरल जोडणं, सिंक्रोनायझिंग बाय लॅम्प. आता ह्या लॅम्प मध्ये दोन पद्धत आहेत, एक डार्क लॅम्प पद्धत आणि दुसरी ब्राईट लॅम्प पद्धत. आता बघा की
या ठिकाणी ए बी आणि सी ही तीन तुम्हाला आकृती दिसतील. आता याच्यामध्ये तीन एक एक्स्ट्रा जोडलेले आहे, कारण एका वेळी एकच पद्धत वापरता येते, दोन पद्धती वापरता येत नाही. आता बघा की या ठिकाणी ही जी आकृती आहे, ही आकृती काय करूया, सध्या सी आकृती ग्रेट दोरेके डाईच आहे, म्हणजे ए आणि बी असे दोन आहेत. ए म्हणजे ए अल्टरनेटर आणि बी म्हणजे बी अल्टरनेटर. ए अल्टरनेटर म्हणजे मेन अल्टरनेटर आहे. या ठिकाणी बघा तीन बसबार दाखवले होती, एक दोन आणि तीन, म्हणजे आर वाय बी चे तीन बसबार. या ठिकाणी अल्टरनेटर हा ए जो आहे मेन अल्टरनेटर, त्याचे तीन टोकं इथं आणले आयसी टीपीला, ते आयसी टीपी ऑनच आहे, त्याची तीन टोकं बसबारला जोडले, हे बसबार सरळ गेला, या बसबारचे तीन टोकं ह्या आयसी टीपीला आले. बघा एक दोन आणि तीन, आणि ह्या ठिकाणी हा आयसी टीपी बंद आहे, आणि हे तीन टोकं दुसऱ्या अल्टरनेटर आणले आहेत. या ठिकाणी सीचा तुम्ही काही विचार करू नका, नाहीच असं गृहीत धरा. पुस्तकात दाखवलंय ते, तुम्हाला आकृती वाचवली त्यांनी. आता काय केलं असतं की डार्क लॅम्प पद्धत जी पहिली पद्धत आहे, डार्क लॅम्प पद्धत मध्ये काय केलं असतं की ह्या ठिकाणी बघा माझा हात दाखवतो, ही या पद्धतीने लॅम्प जोडलेले असतात, म्हणजे लॅम्प वन, लॅम्प टू आणि लॅम्प थ्री, म्हणजे असे त्रिकोणी आकारामध्ये असे गोलाकार येईल असं लॅम्पच्या जोड्या बसवलेल्या असतात. आता ही जी कॉइल दाखवली तिथे लॅम्प आहे, हा एक लॅम्प आहे, हा दुसरा लॅम्प आहे, हा इथे एक लॅम्प आहे, दोन म्हणजे दोन दोन लॅम्प सिरीज मध्ये जोडलेले आहेत, आणि ही या पद्धतीने अशी गोलाकार जोडायची असेल तर एक फायदा आहे म्हणजे ओळखण्यासाठी. आता काय करायचं की या ठिकाणी अशी हे लॅम्प जोडल्यानंतर, आता ही लॅम्प कशी जोडायची माहिती का, बघा आता ही समजा बी फेज आहे खालची, ह्या बघा ही बी फेज आहे, ह्या बी फेजला ही लॅम्प आली पहिली जोडी, हा बघा म्हणजे याच्या सिरीज मध्ये, म्हणजे इथं हे दोन लॅम्प सिरीज मध्ये घेऊन आयसी टीपीच्या वरच्या टोकाला जोडलंय आउट गोईंगला, आणि हे आली इनकमिंगला जोडलंय म्हणजे आलेल्या टोकाला, स्विच ऑफच आहे बरं का बोला टू. वाय फेज म्हणजे दुसरी जोडी, हे बघा ही एकमेकाच्या सिरीज मध्ये हे वाय फेज वरच्या वायला जोडले, हे खालच्या वायला जोडलेले बरोबर दुसऱ्याला, आणि तिसऱ्या याच्यामध्ये आर फेज जी आहे तीन नंबरची, ही बघा ही फेज आली, इथे एक लॅम्पची जोडी ही जोडलेली आहे, ही आयसी टीपी म्हणजे इथं वरच्या बाजू जोडली, ही खालच्या बाजू जोडली, आयसी टीपी बंदच आहे, फक्त लॅम्प जोडले आहे, म्हणजे जे कनेक्शन येईल ते लॅम्प मार्फतच होईल. ज्यावेळी हा एक नंबरचा अल्टरनेटर तुम्ही चालू कराल त्यावेळी सप्लाय चालूच राहील, कारण तो ऑर्डर्स कर ठेवायचा असतो. अशा वेळी काय होईल की ए मध्ये सप्लाय तयार होईल आणि ह्या बसबार मध्ये येईल, आणि बसबार मध्ये आल्यानंतर ह्या वायर मार्फत सरळ इथं आयसी टीपीत येईल, पण आयसी टीपीत खाली येणार नाही कारण स्विच बंद आहेत बरोबर, पण या ठिकाणी या लॅम्पच्या जोड्या मार्फत खाली सप्लाय येऊ शकतो. बघा टीपी मध्ये पण या लॅम्प कनेक्शन येऊ शकतात. आता या ठिकाणी बघा इथपर्यंत आलाच आहे. आता हा ए चालू केल्यानंतर बी सुद्धा जनरेटर चालू करायचा आहे, म्हणजे अल्टरनेटर, पण आयसी टीपी हा ऑन करायचा नाही, हा ऑफच ठेवायचा. आता हे दोन्ही अल्टरनेटर चालू आहेत, अशा वेळी काय होतं की हे जे लॅम्प आहेत, हे लॅम्पची पोझिशन, लॅम्पची उघडझाप, लॅम्पचा प्रकाश, हे तुम्हाला सगळं काही सांगून जातो, बरेच संकेत करतो, आणि ते ओळखून तुम्ही ती पॅरल मध्ये जोडायचं असतं. आता काय होईल बघा की हा ए अल्टरनेटर हा बेड अल्टरनेटर म्हटलं जातं किंवा बनावं लागतं आपल्याला. आता बी अल्टरनेटरची जर गती जास्त असेल तर हे जे बल्ब आहेत हे बल्ब जोरात बंद चालू होतात, जोरात काय होतात बंद चालू होतात, चालू होणार बंद होणार, चालू होणार बंद होणार असे उघडझाप करतात. जर बी अल्टरनेटरची गती कमी असेल तर ते काय होणार, स्लोली चालू होणार बंद होणार, चालू होणार बंद होणार, अशा ह्या दोन गोष्टी. जर समजा फेज सिक्वेन्स चुकला, आता बघा इथं आर वाय बी जी आहे ही आर ला आर, म्हणजे या अल्टरनेटरची वायर आर बस बारलाय, या अल्टरनेटरची बी अल्टरनेटरची आर लाच वायर जोडली गेली पाहिजे, ह्या अल्टरनेटरची वायला तर ह्याची वायला जोडली गेली पाहिजे, ए अल्टरनेटरची बी फेज बस बारलाय तर बी अल्टरनेटरची बी फेजच्या बस बारला जोडली गेली पाहिजे, याच्यामध्ये कसाही बदल होता का बरे. जर समजा हे वायर जोडण्यात चुकले तर या ठिकाणी ह्या ज्या बल्बच्या जोड्या आहेत ह्या क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज फिरत राहतात. अशा वेळी ओळखायचं की या ठिकाणी सप्लायचे जे कनेक्शन आहेत हे चुकीचे जोडले गेलेत. अशा वेळी काय करायचं, या ठिकाणी हे टोकं आपापसात बदलून घ्यायचे, म्हणजे सप्लाय बंद करून जनरेटर बंद करून हे बसबारचे टोकं बदलून घ्यायचे आणि परत जनरेटर चालू करायचे. आता काय होईल की हे सगळे वायर बदलल्यानंतर या ठिकाणी सगळं आपलं आता फेज सिक्वेन्स बरोबर आले, आता हे बल्ब उलट सुलट चालू बंद होतील, हे बल्ब काय होतील, चालू होतील बंद होतील, चालू होतील बंद होतील, तर या ठिकाणी बी अल्टरनेटरच जी स्पीड आहे प्राइमरची ही कमी करायची,
शिवाय फील्ड वाईडिंगचं एक्साइटेशन, म्हणजे फील्ड वाईडिंगला आपण डीसी सप्लाय देत असतो, हा डीसी सप्लाय कमी जास्त करायचा, त्याला एक्साइटेशन असं म्हणतात. हे आपण जनरेटर मध्ये सुद्धा दाखवलं आहे तुम्हाला मी. आणि शेक कमी जास्त करून अशी सिच्युएशन आणायची की जी बल्बच्या जोड्या त्या तीन चालू होतील, हळूवार हळूहळू करून बंद होतील, म्हणजे एकदम स्लोली चालू होतील बंद होतील. असं केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं की ज्या वेळेस हे बल्ब हळूहळू बंद होतील त्याच क्षणाला त्याच सेकंदात हा आयसीटीपी बी चा चालू करायचा. अशा पद्धतीने काय होईल, पॅरलल ऑपरेशन होईल. आणि ह्यात जर तुम्ही चूक झाली, टायमिंग चुकला, तर काय होईल लक्षात घ्या, पॅरलल ऑपरेशन होईल, होणार काही नाही, पण त्याचा परिणाम फार मोठा गंभीर होईल. की ज्यावेळी तुम्ही याला 20 KVA लोड द्याल, अंदाजे सांगतो म्हणजे उदाहरणार्थ, त्यावेळी एकच जनरेटर लोड घेईल, दुसरा जनरेटर रिकामाच राहील आणि तो जनरेटर जळून जाईल जो लोड घेईल. कारण कसं आहे, जनरेटरची क्षमता 10 KVA आणि तुम्ही लोड दिला 20 KVA, अशा वेळेस काय होईल, तो जनरेटर जळून जाईल आणि कुठं मोठं लाखोचं नुकसान होऊ शकतं, शिवाय तुमची नोकरी जाऊ शकते. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे, म्हणजे फार डोळ्यात तेल घालून काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. आता दुसरी पद्धत जी आहे ती ब्राईट लॅम्प पद्धत. आता ब्राईट लॅम्प पद्धतीमध्ये काय आहे की या ठिकाणी तुम्ही आता लक्षात घ्या की बी आकृती जी आहे ना, बीची, बीच नाहीच, फक्त ए आणि सी लक्षात. आता बी तुम्ही लक्षात आलोच ना का बी आहे म्हणून. आता या ठिकाणी तीच पद्धत, जसं मी तुम्हाला डार्क लॅम्प सांगितलं, ब्राईट लॅम्प मध्ये काय केलं असं की टू ब्राईट वन डार्क अशी एक पद्धत असते. म्हणजे काय की आता ही आकृती थोडीशी गडबड झालेली आहे, म्हणजे बरोबर दाखवलेली नाहीये, पण ठीक आहे लक्षात घ्या. याच्यामध्ये काय असतं की हे बघा, या ठिकाणी हा बस बार आहे, हा बी बी बस बार आहे. या ठिकाणी आता आर वाय बी झाल्या, आर ग्रेड धरूया आपण, हा आर धरूया. तर या ठिकाणी ही आर च टोक इथं जोडलं, तर ही जी दुसरं टोक ही वायला जोडलेलं असतं. इथे कुठे जोडलं असतं, वायला. आता त्याच्यामध्ये डॅश बरोबर दाखवलं त्यावर कळत आहे. आणि या ठिकाणी वायचं एक वायर जोडलेली दुसऱ्या जोडीला, म्हणजे ह्या जोडीला एक नंबरच्या, म्हणजे ही एक नंबर, ही दोन नंबर, तीन नंबर असे जोडे जे आहेत. तर या ठिकाणी वायचं वायर बीला जोडलं असतं, म्हणजे आर वाय म्हणजे दोन क्रॉस जोड्या जोडल्या असतात. आणि बी जी आहे, बी याच्यामध्ये ही सारखी जोडली जोडलेली असते. जसं आपण डार्क लॅम्प मध्ये बघितलं की बी वायरला एक लॅम्पची जोडी आणि खालच्या बीला एक जोडी, म्हणजे वरच्या येतात आर आणि वाय मध्ये आणि वाय आणि आर मध्ये टोकं जोडलेत बल्बच्या जोड्याचे. मात्र बी मध्ये सारखेच याच्यात जोडले, बीला वरच्याला बीला खालच्याला बीला. आता काय होतं की ज्यावेळेस हा एक नंबरचा अल्टरनेटर चालू केला तो चालू ठेवायचा असतो, आणि दोन नंबर तीन नंबरचा म्हणजे सी अल्टरनेटर जो आहे, सी आकृती दाखवली होती त्यामध्ये हा चालू केला. आयसीटीपी कसल्या परिस्थितीत बंद ठेवायचा आहे, चालू करायचा नाहीचे. अशा वेळेस काय होतील की हे ज्या जोड्या आहेत ह्या जोड्या मग काय होतील की ती चालू बंद होतील, फिरू लागतील, उलट सुलट चालू बंद होतील. आता याच्यामध्ये कसं ओळखायचं, जर बल्ब पेटले परत बंद पडले, पेटले बंद पडले, असे जोरा जर पेटून बंद चालू व्हायला समजायचं या ठिकाणी फेज सिक्वेन्स चुकीचा आहे, म्हणजे कशामध्ये ब्राईट लॅम्प पद्धतीमध्ये. तर अशा वेळी काय करायचं की या ठिकाणी बसबारची जे दोन वायर आहेत हे चेंज करायचे, जेणेकरून फेज सिक्वेन्स सारखा यायला पाहिजे या अल्टरनेटरचा आणि या अल्टरनेटरचा. आता बदलल्यानंतर काय होईल की या ठिकाणी हे जे आहेत की ह्या बल्बच्या जोड्या, ह्या जोड्या क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज फिरू लागतील. आता क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज कसे फिरू लागतील, जर समजा ह्या जोड्या क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज जर फिरायला लागल्या, समजायचं की सी अल्टरनेटरची गती जास्त आहे, म्हणजे ए पेक्षा सी ची गती जास्त आहे. आणि जर समजा हे अँटी क्लॉक वाईज फिरायला लागल्या, तर समजायचं की ए अल्टरनेटर पेक्षा सी अल्टरनेटरची गती कमी आहे. लक्षात. तर अशा वेळी जसं मी मागच्या वेळेस सांगितलं की अशा वेळी काय करायचं की सी अल्टरनेटरचे प्रायमरीची गती कमी जास्त करायची आणि फील्ड एक्साइटेशन सुद्धा कमी जास्त करून असं सेट करायचं, असं ऍडजस्ट करायचं, असं कमी जास्त करायचं की ह्या बल्बच्या जोड्या तिन्ही, बघा त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं बघा या पद्धतीने जोडल्या त्या, त्या तिन्ही जोड्या अँटी क्लॉक वाईज, बघा अँटी क्लॉक वाईज अशा फिरू लागतील हळूहळू हळूहळू. आणि अँटी क्लॉक वाईज फिरू लागल्यानंतर ज्यावेळी ही या ठिकाणी एक नंबर दाखली, ही एक नंबर, ही दोन नंबर आणि ही तीन नंबरची जोडी, दोन नंबर इथं दाखवलेलं आहे पण इथं दोन नंबर गृहित करा. ज्यावेळी दोन आणि तीन बल्ब पेटतील आणि एक बंद होईल, म्हणजे एक नंबरची जोडी बंद होईल, त्यावेळी काय करायचं की हा आयसीटीपी ऑन करायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन जोड्या पेटल्यानंतर चालू करायचे आणि ही या ठिकाणी एक नंबरची जोडी पूर्ण बंद होणं आवश्यक आहे. ही जर पेटलेली राहिली
की तुमचं पॅरलल ऑपरेशन चुकलं अशा जनरेटर जळू शकतो. त्याच्यामुळे दोन जोड्या पेटल्यानंतर म्हणजे हे अँटी क्लॉक वाईज पेटल्यानंतर कसं पेटतं ते ती दोन नंबरची जोडी पेटती ती विजत जाऊन तीन नंबरची पेटती आणि एक नंबरची बंद होते असं असतं ते. एक नंबरची बंद झाल्यानंतर आणि दोन नंबर आणि तीन नंबरची जोडी पेटल्यानंतर म्हणजे बल्ब ब्राईट झाल्यानंतर इन्स्टंटली काय करायचं की हा आयसीटीपी जे आहे सी अल्टरनेटरचा तो चालू करायचा आणि अशा पद्धतीने हे पॅरल मध्ये जोडायचं असे हे पॅरल ऑपरेशन असते. आता ही जी दुसरी पद्धत आहे आता ही सिक्रोस्कोप पद्धत. आता बघा विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला माहिती आहे की दोन बल्बच्या जोड्या आपण सिरीज मध्ये जोडल्या. आता बल्बचं व्होल्टेज किती असतं 250 व्होल्ट. आपण 440 व्होल्टचा सप्लाय देऊ शकतो, दोन जोड्या सिरीज मध्ये देऊ शकतो केल्यानंतर 440चा सप्लाय देता येईल. पण जर समजा तुम्हाला माहिती आहे की मोट मोठे जे एसी जनरेटर आहेत त्यांचं व्होल्टेज हा जवळपास 11,000 व्होल्टच्या जवळपास असतं. मग 11,000 व्होल्टचं जर व्होल्टेज असेल तर तुम्ही कसले बल्ब जोडणार आहेत, किती सिरीज मध्ये जोडणार आहेत, शक्य आहे का? नाही. म्हणजे ही बल्ब पद्धत जी आहे लॅम्प पद्धत ही छोट्या जनरेटर मध्ये ठीक आहे पण मोठ मोठ्या जनरेटर मध्ये ही पद्धत उपयोगी नाही. अशा वेळी काय करतात की सिक्रोस्कोप एक मीटर असतं, हे मीटर वापरलं असतं. या ठिकाणी बघा सिक्रोस्कोपची आकृती दाखवलेली आहे. या ठिकाणी ही जी बाहेरची वायंडिंग आहे ही स्टेटर वायंडिंग आहे आणि ही जी आतली वायंडिंग आहे ती रोटर वायंडिंग आहे आणि ते काटा दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काट्याचा बाद दाखवला आहे फास्ट स्लो अशी बरोबर आणि हा काटा गोलाकार फिरत असतो बरं का बरोबर. रोटर वाऊंड टू पोल फेज, स्टेटर वाऊंड टू फेज म्हणजे स्टेटरची वायंडिंग आणि रोटरची वायंडिंग अशा पद्धतीने हे गोलाकार मीटर असतं आणि याला म्हणतात सिक्रोस्कोप मीटर. आता बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी एक आकृती सविस्तर दाखवली आहे की आर वाय बी हे तीन फेज सप्लाय झाला. या ठिकाणी मशीन ऑन लोड याची मेन मशीन आणि इनकमिंग मशीन म्हणजे नंतर येणारी मशीन म्हणजे जोडणारी मशीन म्हणजे त्याला इनकमिंग मशीन म्हणतात. जसं पहिल्या आकृतीमध्ये ए आणि बी दाखवली त्याच्यात मशीन ऑन लोड म्हणजे ए मशीन आणि इनकमिंग मशीन म्हणजे बी मशीन असं येते. आता त्याच्यामध्ये काय केलं असतं की तीन बसबार दाखवलेत आणि एक एक्झुलरी म्हणजे सिक्रोनायझिंग बसबार एक वेगळा काढलेला असतो ज्याची पहिला आपण डार्क लॅम्प ब्राईट लॅम्प मध्ये बघितलेलं नाही. या ठिकाणी कुठले दोन फेज घेतले आर वाय आणि ते अशी डीपी जोडलेला आहे आणि ते एक बसबार जोडला आहे सेपरेट इथे या ठिकाणी हा बसबार जोडून इथे घेतलेला आहे. आता काय होतं विद्यार्थी मित्र की या बसबारला या ठिकाणी हा सिक्रोस्कोप मीटर जोडलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी पीटी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर जोडलेलं आहे, हे का जोडलेलं आहे? कारण तुम्हाला माहिती आहे की या अल्टरनेटरचं व्होल्टेज 11,000 व्होल्ट आहे. मग 11,000 व्होल्ट साठी जर हा मीटर बनवला तर भला मोठा मीटर बनवावा लागेल, तिथं ठेवायला अडचण होईल, मीटर पॅनल बोर्डला लावता येणार नाही, साईज वाढेल, किंमत वाढेल. त्यापेक्षा काय करतात की पीटी म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असतो आणि या ट्रान्सफॉर्मर द्वारे 11,000 व्होल्टचं रूपांतर अगदी 250-240 व्होल्ट असं केलं असतं. लक्षात आलं का? याच्यामुळे काय झालं की तुमच्या लक्षात येईल की 240 व्होल्टचं मीटर झालं म्हणजे छोटं झालं, म्हणजे स्टेटरचं सुद्धा व्होल्टेज कमी केलं असतं, रोटरचं सुद्धा व्होल्टेज कमी केलं असतं. आणि या ठिकाणी हा एक ट्रान्सफॉर्मर दाखवलाय, हा प्रायमरी वायंडिंगला जोडलेला आहे सिक्रोस्कोपच्या आणि हा जो ट्रान्सफॉर्मर दिला आहे तो सेकंडरी वायंडिंगला जोडलेला आहे. आता ज्यावेळेस हे दोन अल्टरनेटर तुम्ही चालू कराल त्यावेळी तुम्हाला मी सांगितलं आहेच की हा दुसरा अल्टरनेटर बंद ठेवायचा. या ठिकाणी बघा स्विच दाखवला, हा जरा थोडा चिकटलेला दिसतो पण ऍक्च्युअली हा ओपनच आहे बरं का, हा बघा पूर्ण चालूच आहे. आता काय होईल की जर समजा ह्या येणाऱ्या अल्टरनेटरची म्हणजे इनकमिंग बसेसच्या अल्टरनेटरची जर गती जास्त असेल तर हा जो काटा आहे, आता बघा इथं काटा दाखवला, हा काटा गोलाकार असा फिरायला लागेल फास्टवर, असा बारा दिसेल फास्टवर म्हणजे असा फास्टवर गोलाकार फिरायला लागेल. आणि जर समजा याची गती इनकमिंग बसेसची कमी असेल तर हा काटा स्लोच्या दिसेल म्हणजे अँटी क्लॉक वाईज फिरायला लागेल, असा हा जोरजोराने फिरतो. अशा वेळी आपण काय करायचं की ही जी इनकमिंग मशीन आहे ह्या इनकमिंग मशीनच प्रायमरची स्पीड कमी जास्त करायची आणि एक्सायटेशन वायंडिंग फील्ड वायंडिंग एक्सायटेशन व्होल्टेज कमी जास्त करायचं आणि हे करून असं जुळवायचं की हा जो काटा आहे हा काटा बघा इकडे बाद दाखवला हा तिथं हा काटा स्लोली अँटी क्लॉक वाईज म्हणजे उलट दिशेने फिरायला लागेल, एकदम स्लोली फिरायला लागेल, इथपर्यंत ऍडजस्ट करत जायचं. आणि ज्यावेळेस हा काटा मध्यभागी येईल म्हणजे हा काटा ज्यावेळेस मध्यभागी येईल त्यावेळेस काय करायचं, हा आयसीटीपी चालू करायचा आणि अशा पद्धतीने काय होईल या ठिकाणी सिंक्रोनायझिंग होईल म्हणजे पॅरलल ऑपरेशन होईल. आणि बघा लक्षात घ्या हे फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल सर एवढं काय करायची आवश्यकता नाही, करायची आवश्यकता आहे. कारण जर हे जर तुम्ही केलं नाही किंवा चुकलं, केलं नाही तर हा भाग वेगळाच राहिला, जरी केलं आणि चुकलं
तर एका अल्टरनेटरवर लोड येऊन तो अल्टरनेटर पूर्ण जवळ जाईल आणि लाखो रुपयाच्या नुकसान जाईल, नुकसान होईल आणि शिवाय तुमची नोकरीवर सुद्धा गदा येऊ शकते, नोकरी जाऊ शकते. आता एवढं नुकसान कंपनी सहन करणार नाही तुमच्या चुकीमुळे. आणि त्या ठिकाणी प्रत्येक कंपन्यामध्ये स्वतःच जनरेटर असतं आणि त्याच वीज वापरली असते. आणि त्या ठिकाणी बघा, लक्षात घ्या की तिथं तुमच्या ऑपरेटरच्या पोस्ट असतात की स्पेशल फक्त जनरेटर चालू बंद करणं, पॅरल ऑपरेशन करणं, ऑपरेट करणं. आणि हे फार महत्वाचं आहे की सिंक्रोनाइझिंग करणं, पॅरल ऑपरेशन करणं महत्वाचं आहे, कुठली चूक न करता. तर अशा पद्धतीने अल्टरनेटर ते पॅरल ऑपरेशन करतात आणि हीच पद्धत सगळीकडे वापरली असते. कारण मोठा जनरेटर वापरण्यापेक्षा छोटे जनरेटर वापरूनच त्या ठिकाणी लोडची विभागणी केली